ऑल आउट कर दिया. पण ते मी तीन वर्ष बसलो ते टॉप सिक्रेट काम करतो. जाईन पाय सटकून मा झाला का पोर नमस्कार. माझं नाव सूरज भागाजी राऊत. माझा पत्ता आहे मुकाम पोस्ट दुधड तालुका जिल्हा औरंगाबाद. आणि माझं शिक्षण माझं बी कॉम एल एल बी आणि सी ए फायनल झालेलं आहे. आणि मी टॅक्स कन्सल्टंट म्हणून औरंगाबादमध्ये शहरामध्ये कार्यरत आहे. बरोबर. आता मत्स्यशेतीमध्ये कसं असतं, मत्स्यशेतीमध्ये त्याचं जे गणित असतं शेतीचं, उत्पन्नाचं आणि खर्चाचं, हे अवलंबून असतं माशांच्या जातींवरती की नेमकं तुम्ही कोणत्या जाती टाकताय. तर आपण डाळिंबाच्या बागेसाठी मग हे शेततळं पाणी साचवण्यासाठी केलं होतं. बरोबर आहे. मग आता शेततळ्यालाच आपल्या आता जवळपास 14 वर्ष झालेले आहेत. आणि शेततळं तयार झाल्यानंतर एक 5-6 वर्षांनी आपण पहिला प्रयोग शेततळ्यामध्ये मत्स्य संवर्धनाचा केला होता. तर मग पहिल्यांदा आपण मत्स्यपालनासाठी राहू कातला सुपर्णस यांचे मला वाटतं 30-40 हजार पीस टाकून दिले आपण त्याच्यामध्ये. साधारण किती वर्षापूर्वीची गोष्ट? साधारण ती 2011 गोष्ट असेल, 11-12 गोष्ट असेल. मग आता त्याला आपण सुरुवातच होती आपल्याला आणि आपल्याला वाटलं की याच्यामध्ये आता भरपूर पीस टाकले आपण आणि याच्यात भरपूर उत्पन्न निघेल आपल्याला. पण जेव्हा मग आम्ही काही कारणास्तव आपल्या बागेला पाणी दिलं आणि मग पाणी खाली केलं तेव्हा आढळलं की आपले पीस काही मोठेच झाले नाही आणि जवळपास पीस मरून गेले. उग 150-150 पीस आपले वाचले होते आणि त्याची साईज पण काय म्हणजे मला वाटतं 200-250 ग्रामच राहिली. मग आपण त्याच्यामध्ये निगेटिव्ह झालो की बा आता शेततळ्यामध्ये हे कशामुळं झालं असेल बाबा नेमकं, है ना, याच्यामध्ये काय झालं. मग आम्हाला लक्षात आलं की आपले शेततळ्यात आम्हाला असं वाटलं की आमच्याकडून चूक काय झाली की वरतून त्याला जाळी वगैरे काही आपण नेट मारली नाही बर्डने, आपले मासे पानकोंबडीनेच खाल्ले असतील बहुधा असं आपला त्याच्यामध्ये समज झाला. मग आपल्याला महाराष्ट्रभरातून कॉल येतात की सर आमचा अमुक अमुक एक प्रॉब्लेम झालाय. तर आम्हाला तसा जर सॉल्व्ह करता आला त्यांना विचारून तर आम्ही सॉल्व्ह करतो, नसता आम्ही त्यांना सांगतो की व्हिडिओ टाका फोटो टाका. आज आता कोणी लोक म्हणतात की सर आमच्या आज 5 मासे मेलेत, मग ते बाजूला घेऊन फोटो काढून टाकतात, पोट फुगलंय त्यांचं किंवा मग इतर तोंड सुजलंय असं काही वेगवेगळे आजार समजा. ते आपल्याला फोटो सांगतात. आपण त्यांना मोफत निःशुल्क जे महाराष्ट्रभर सांगता येईल तेवढी निःशुल्क माहिती आपण सांगितलेली, कारण आपलं म्हणजे काय म्हणजे घरगुती आपण जास्तीत जास्त उपाय सांगतो जेणेकरून त्यांना खर्च येणार नाही आणि त्याच्यातून जर नाही कंट्रोल झालं तर मग एखाद्या कंपनीचं आपण औषध सांगतो त्यांना. आतापर्यंत किती जणांना असं म्हणजे गायडन्स केलं असं? सर आपण असं जे नुसत्या फोनवरती जे गायडन्स आहे ना ते आपण म्हणजे जवळपास 1000 लोकांना दिलं असेल आणि आपल्यालाही माहित नाही इतकी संख्या. कारण रेग्युलर 2-3 नवीन शेतकरी गेल्या 2-1 वर्षापासून आपल्याला काही ना काही विचारत असतात. बरोबर आहे. मग आपण अशा लोकांना तर हे करतो.